नमस्कार, मी क्रांती। क्रांती रेसिपी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मसाला चिकन करी, किंवा मसाला चिकन म्हटलं तरी चालेल। आता श्रावण महिना संपलाय, बरेच दिवस झाले आपण नॉनव्हेज वगैरे खाल्लेलं नाही आहे श्रावण महिना असल्यामुळे, तर आता नॉनव्हेज खायची खूप इच्छा होते आणि अशा वेळेस जर मसाला चिकन मिळालं तर मग काय। म्हणूनच आज आपण बनवणार आहोत मसाला चिकन। चला तर बनवायचं। आपण मसाला चिकन बनवण्यासाठी हे मी साधारण 700 ग्रॅम एवढं चिकन घेतलंय। आता मी हे या पॉटमध्ये टाकून घेणार आहे आणि त्यातच हे अर्धा बाउल एवढं मी दही घेतलंय ते टाकून घेणार आहे। आता जर तुमच्याकडे दही अवेलेबल नसेल तर 1 लिंबाचा रस त्यामध्ये टाकायचा। हे साधारण 1 टेबलस्पून एवढं तिखट, 1 टेबलस्पून एवढंच धनिया पावडर, 1/4 चम्मच एवढा हळद, 1 टीस्पून एवढा जिरा पावडर, त्यानंतर 1/4 टीस्पून एवढा आमचूर पावडर आणि 1/4 टीस्पून एवढा गरम मसाला। आणि अशा पदार्थात मीठ घालताना मी मात्र हातानेच टाकते, तर साधारण आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं, जास्त नाही, कारण की भाजीत सुद्धा आपलं मीठ पडणार असतं। आणि नंतर हे छान मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आणि मग हे झाकून ऍटलीस्ट अर्धा तास तरी किंवा 20 मिनिटं तरी आपल्याला ठेवायचंय। जर वेळ असेल तुम्हाला तुमच्याकडे तर अर्धा तास ठेवलं तर बेटर असेल। हे मीठ केलेलं आहे ते यासाठी की चिकनला स्वतःची अशी चव नसते, मग त्यावेळेस त्याला चव देण्यासाठी म्हणून थोडं तिखट मीठ मसाले टाकून जर आपण थोडा अर्धा तास भिजत ठेवलं तर त्याला छान चव येते, म्हणून मी हे मॅरिनेशन करून घेतलेलं आहे। तर आपण याला अर्ध्या तासाची रेस्ट देऊया। चिकन मसाला बनवण्यासाठी आपण ग्रेव्हीचा मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी मी हे थोडेसे असे ओल्या खोबऱ्याचे काप करून घेतले आहे, त्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं पण यूज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, आपल्या टेस्टमध्ये काही एक फरक पडणार नाही आहे त्यामुळे, तर तुम्ही ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी सुकं खोबरं पण यूज करू शकता। आता आपण हे छान फ्राय करून घेऊया। आपलं खोबरं छान फ्राय झालंय। आता यातच मी ना आणि असतात ना आपले ते सोलून घेतले ते टाकते या ठिकाणी। बरेच लोक काय करतात, बेसन घेतात आणि ते भाजून टाकतात। आणि हे थोडंसं गरम मसाला घेतलाय मी, त्यामध्ये 2-4 लवंग आणि काळे मिरे आणि 1 साधारण मोठी विलायची घेतली आहे, ते पण मी यामध्ये याच्यासोबत खोबऱ्यासोबत भाजून घेते। आता हे आपलं भाजून तयार आहे। आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया। आता यातच मी साधारण 2 मोठे कांदे घेतलेले आहेत चिरून, स्लाईज मध्ये कापून घेतलेले आहेत, ते पण फ्राय करून घेऊया। साधारण 2 इंच आल्याचे बारीक काप करून घेतले आहेत ते टाकून घेते आणि त्यातच साधारण 10 ते 12 एवढ्या लसणच्या पाकळ्या टाकून घेते। आता आपण हे सगळं फ्राय करून घेणार आहोत। त्यात थोडस मी तेल टाकून घेते आणि हे आपण सगळं फ्राय करून घ्यायचंय। मिक्सरच्या पॉटमध्ये मी टाकून घेतलंय। आता त्यामध्ये थोडीशी मी हिरवी कोशिंबीर पण टाकून घेणार आहे आणि आता हे वाटण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते। आपलं मसाल्याचं वाटण तयार आहे। आता मॅरिनेट करायला पण आपल्याला 20 मिनिटं साधारण झालेली आहे, तर आपण आता भाजीची ग्रेव्ही तयार करून घेऊया। तयार करण्यासाठी साधारण 1 पॅनमध्ये 3 ते 4 टेबलस्पून एवढं तेल घेतलंय आणि त्यामध्ये आता हा मसाला टाकून घेणार।
या प्रकारे आपण हा मसाला साधारण 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत। साधारण 5 मिनिटं आपला शिजायला झालेले आहे। आता त्यात मी आपले सुके मसाले टाकून घेणार आहे। नॉनव्हेज म्हटलं की तिखट हवं म्हणून ना मी थोडं जरा जास्तच प्रमाणात तिखट टाकते आणि आमच्याकडे तिखट पण थोडं व्यवस्थित लागतं म्हणून तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घेऊ शकता। मी इथे 2.5 चमचे एवढं तिखट टाकलंय। हा 1/4 चम्मच एवढा गरम मसाला, 1 टीस्पून एवढा धनिया पावडर आणि 1/4 टीस्पून एवढं हळद हे आपण मिक्स करून घेणार आहोत। आणि त्यातच मी छान भाजीला रंग यावं म्हणून हे कश्मीरी लाल तिखट मिरची घेतलं। हे तिखट नसतं, फक्त कलरसाठी म्हणून यूज करावं लागतं आपल्याला। तर हे मी साधारण 2 टीस्पून एवढं घेतलंय। आता हे पण आपण या मसाल्यासोबत छान मसाल्यातलं तेल निघेपर्यंत शिजवून घेऊया। मसाला छान शिजून तयार आहे। आणखी 2 मिनिटं मी हा साधारण शिजवून घेणार आहे। आपलं भारीडण झालेलं आहे आणि हे भाजी टाकायला पण तयार आहे। आपला मसाला मस्त शिजून तयार आहे। आता त्यामध्ये आपण हे चिकन ओतून घ्यायचंय आणि हे छान आपण फिरवून घ्यायचंय। मी मसाल्यात अजून मीठ टाकलेलं नाहीये कारण आपण चिकन जेव्हा मॅरिनेट केलं ना तेव्हा मीठ टाकलेलं होतं। जर मी आता पुन्हा मीठ घालेल तर भाजी खराट होण्याची शक्यता आहे शिजता शिजता, म्हणून आपण मीठ एंडिंगला टाकणार आहोत। आणि यातच मी आता हे वाटण्याचं थोडं पाणी जे होतं ते पण टाकून घेणार आहे। हे मसाल्यातलं चिकन थोड्या वेळ 10 मिनिटं तरी शिजवून घ्यायचंय म्हणजे त्याला चिकनला स्वतःच असं पाणी सुटतं आणि चिकन मसाल्यात छान अर्क उतरतो चिकन मध्ये। तर आपण 10 मिनिटं हे वाफेवर असं शिजवून घेणार आहोत। चिकन शिजायला ठेवून आपल्याला साधारण 10 मिनिटं झालेली आहे आणि मध्ये मी 5 मिनिटानंतर हे झाकण काढून चिकन थोडं फिरवून पण घेतलं होतं। आपल्या चिकनला ना कलर पण खूप मस्त आलाय। आणि आता आपण यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया। मी साधारण यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहे आणि आपलं चिकन आपण छान नरम पडेपर्यंत शिजवून घ्यायचं। आपलं चिकन शिजवून साधारण 10 मिनिटं झाली आहे। आता मी त्यामध्ये थोडंसं असं मीठ टाकून घेणार आहे म्हणजे आपल्या भाजीला छान चव येईल। अजून थोडं 5 ते 10 मिनिटं आणखी शिजू द्यावी लागेल आपल्याला भाजी। आपल्याला ही भाजी शिजवून साधारण 20 मिनिटं झाली आहे आणि आपली ग्रेव्ही पण छान घट्ट आली आहे। आणि चिकन मी एक पीस तोडून दाखवते तुम्हाला, छान सॉफ्ट असं शिजून तयार झालंय। हे बघा छान असं शिजून तयार आहे आपली भाजी आता तयार आहे। पण याला आता सर्विंग बॉल मध्ये काढून घेऊया। या प्रकारे आपलं मसाला चिकन तयार आहे। मस्त असं घट्ट असं रस्सा झालेला आहे। ग्रेव्ही आपली घट्ट छान झालेली आहे आणि चमचमीत अशी भाजी हॉटेल टाईप तयार आहे। तर नक्की एकदा ट्राय करा।